आणि आता न्यूज टॉप 9 मध्ये लोकसभेचा रणसंग्राम, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. संविधान बदलणार हा आरोप खोटा आहे, 10 वर्षात संविधानाला हात लावलेला नाही. अमित शहांनी अकोल्याच्या सभेतून दिले विरोधकांना हे उत्तर. आयकरच्या धाडे शिंदेच्या कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, भाजपसोबत चला नाहीतर आम्हाला आत टाकतील, शिंदे म्हणाले. आदित्य ठाकरेंचा हा मोठा दावा, शिंदे दाढी खाजवत रडायला लागले होते, आदित्य ठाकरेंचा खूचक टोला. मुख्यमंत्री आपल्या डोक्यावर बसलं, त्यांना आपण ऑफर दिली होती जॉईन ऑर जेल, त्यांचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, इन्कम टॅक्सची धाड पडली होती, त्यांना सांगितलं येत आहे की टाकू आतमध्ये, मग ते लगेच रडायला लागले दाढी खाजवत. मुंबई उत्तर पश्चिम मधून सेनेकडून वायकरांना उमेदवारीची शक्यता, मात्र संजय निरुपमानंतर आता वायकरांच्या उमेदवारीला देखील मनसेचा विरोध. शालिनी ठाकरेंकडून वायकरांच्या उमेदवारीला विरोध. जे निरुपमला तर त्याच्या स्वतःच्या पक्षांनी हकालपट्टी केलेली आहे त्याची. त्यांनी आपल्या मराठी लोकांसाठी केलं काय इतकी वर्ष? रवींद्र वायकर एकतर दल बदलू, तुम्ही आत्ता ईडीची चौकशी झालेली आहे. भाजप 200 पारही जाणार नाही, 10 वर्ष भाजपकडून फक्त धर्मावरच प्रचार, भाजपच्या 400 पारच्या नाऱ्यावर आदित्य ठाकरेंची टीका. केंद्रात आमचं सरकार येणार, कायदेशीर कारवाई होणार, 4 जून नंतर मोदी शहा दिसणार नाहीत, संजय राऊतांचा भाजपला इशारा. संजय राऊतांना काहीही काम राहिलं नाही, महाराष्ट्रातील जनता त्यांना मनावर घेत नाही, काही फाईल असतील तर त्यांनी न्यायालयात जावं, सत्ता येणार हे त्यांचं दिवा स्वप्न आहे, त्यांना पाहत राहू द्यात, शंभुराज देसाईंचा राऊतांना टोला आहे. राऊतांना आता महाराष्ट्रातली जनता गांभीर्याने घेत नाही, त्यांना कुठल्या फाईल बद्दल बोलायचे, कशाबद्दल बोलायचे, न्याय व्यवस्था आहे, यंत्रणा राज्य सरकारची आहे, तुम्ही त्यांच्याकडे द्या ना, उगा आपलं काहीतरी सांगायचं ही फाईल बंद केली ती फाईल बंद केली. अर्धवट माहितीच्या आधारे संजय राऊतांची वक्तव्य, शिंदेचं वक्तव्य चुकीचं दाखवण्याचा प्रयत्न, राऊतांच्या आरोपांनंतर प्रवीण दरेकरांची टीका. मोदी सरकार तुम्हाला का अटक करणार होतं ते आधी सांगा, तुम्हाला अटक होईल म्हणून फडणवीसांनी शिंदेवर दबाव टाकला, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेवर पलटवार. होईल या भयातून त्यांनी शिंदेवर दबाव आणला आणि शिंदेना अटकेची भीती दाखवली. हो की नाही विचारा, एकनाथ शिंदेनी सांगावं त्यांना मोदी सरकार का अटक करणार होत. ठाण्यात शिंदेच्या युवा सेनेचं आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन, आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिंदे गट आक्रमक.